शेतीपंपावरील वीजदराची झालेली भरमसाठ वाढ रद्द करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी जयसिंगपूर महावितरण कार्यालयावरती शिवसेनेच्या वतीनं धडक मोर्चा काढण्यात आला शिरोळ तालुका शिवसेनेच्या वतीनं जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव तालुका प्रमुख सतीश मलमे यांच्या नेतृत्वाखाली जयसिंगपूर येथील कांती चौकातून मोर्चाला सुरुवात झाली आमदार उल्हास पाटील यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी महावितरण कंपनीच्या कारभारांचा निषेध व्यक्त करीत घोषणाबाजी केली पालिकेपासून महामार्गावरून क्रांती चौक ते शिरोळवाडी रस्त्यावरून मोर्चा विभागीय कार्यालयामध्ये आला मागण्यांचं निवेदन कार्यकारी अभियंता मकरंद आवळेकर यांना देण्यात आलं वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांची सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायतीची वीज तोडू नये थक थकबाकीतील थकीत बिलाची वीस टक्के सुद्धा रक्कम शेतकऱ्यांना भरणं अडचणीचं आहे पावसाळा सुरू होईपर्यंत भार नियमन रद्द करावं अन्यथा चापकानं फोडून शिवसेना स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा तालुकाप्रमुख सतीश मलमे यांनी दिला तर आमदार उल्हास पाटील व जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना महावितरणनं शेतकऱ्यांचा अंत पाहू नये अन्यथा उद्रेक होईल असा इशारा दिला यावेळी पोलीस व वा शिवसैनिकांमध्ये वादावादीचे प्रकार झाल्यानं वातावरण तणावपूर्ण बनलं होतं आंदोलनात तालुकाप्रमुख सतीश मलमे जिल्हा परिषद सदस्य स्वाती सासणे पंचायत समिती उपसभापती कविता चौगुले सदस्य संजय माने राजीव आवळे संपर्क प्रमुख अरुण होगले प्रतीक धनवडे मंगलाताई चव्हाण साजिदा घोरी विशाल माळी रतन पडियार यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते